पप्या पप्या एक फोटो घे पप्या पप्या एक फोटो घे आणि कॅप काय करतो बरे तू काय करते काय करते सांग इथं नको याव इथं बघ इथं बघ पहिलाच बोल सामर्था बोलून तर हाय गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती। तर आज आहे गुढीपाडवा म्हणजेच आपल्या हिंदू धर्माचा नवीन वर्ष आजपासून सुरू होतो। तर तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा। येणारं पूर्ण आयुष्य तुम्हाला आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना। तर आज जो आपण गुढीपाडवा सेलिब्रेट करू किंवा गुढी उभारू तर त्याच्या मागचं एकच कारण आहे, ते फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। तर जेव्हा तुम्ही हे सेलिब्रेट कराल तेव्हा एक मुजरा त्यांना सुद्धा करा, कारण की आता आपण जे सण वगैरे साजरे करतो ते फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच साजरी करतो, नाहीतर आपल्याला हे सण वगैरे काय ते माहितीच नसतं पडलं। काय हरकत नाही, जातो मी पण, कारण की पहिले जाम लेट झाले, जाम शिवा आकला असते, आज जर गुढीपाडवा नसती तर थोडीशी मदत मी पण करतो आई बाबाला गुढी उभारायला। आता चला जाऊ आपण। मस्त गुढी उभारून झालेली आहे, मस्त पैकी एकदम सगळं झाले। आता आपण जाऊ आईकडे, काय चालले बघूया आईचा, आईला दोन चार प्रश्न विचारू। आमची आई बिझी आहे, काय कारण पुऱ्या करता मी लोक म्हणता ना आईला येऊन व्हिडिओ बनव त्याला कॉमेडी होईल सुजले बघा कधी पुरी हे दाखव ना, हे दाखव रे, हे बघा टॅलेंट बघा आई दा। अरे बाबा लोक अंदर डेली ब्लॉग चालू कर, डेली डेली दाखवायचं का विचार पण दे टॉप योगिनी परमोडा ऐकून घेतलेला अजून दाखवतो लांबा दोन मिनिट लांबा आई नगरी कशी असते गाईज नगरी ही आम्ही केस ऐकून केसावर मांडली त्यांना तेव्हा घेतलेली येईल आम्ही तुम्हाला डेली ब्लॉग चालू करायचं का कंटेंट का दाखवायचा माणूस यार रोज रोज त्यात बघून वेगळा
जेवायला भी बसले तुम्ही बघा आता बाना चला जेवून घेता मस्त तर आता मी जेवायला बसले पाहिजे या सगळ्या जेवायला आता मला एक फोन आले तर मी आता पटापट जेवता आता फोटोशूट करायला माझा एक मित्र झाला करायचा फोटोशूट आता बाकीच्या वेळेस तिथे जाऊन बनवता तसंच ब्लॉग कंटिन्यू करतो चला गाईज मस्त आता जेवण झाले आता भाई कुठे नेतो फोटोशूटला बघू आपण इथं आपली चार पाच पोरं आहेत त्यांना इच्छा ब्लॉग मध्ये येतात काय बोलतात बघू आपण नवा काय घटरण झाला का बोल ए इकडे मी ब्लॉग मध्ये यायचा का तुला ब्लॉग मध्ये यायचा मग इकडे इथं राहायला उभा काहीतरी तुला बोलायला लागल माझा ब्लॉग बघला का कळ बघलास आतिश तुला यायचा का हा मग काय हो का हो काहीतरी बोलायला लागल तुला तो लादला डेंजर आहे तिथं पोरा चला आपण जाऊ आता खाली थांबला असेल तो काय करतो बरे तू काय करते काय करते सांग इथं नको याव इथं बघ इथं बघ बाकी बरोबर दिसत का आपण असा धरून धरून हातुकाल लागला म्हणून त्यावर दिले व्हिडिओ करायला याला मला काही भरोसा ना वाटे येईल ना आता जसवायला इथे थांबल्या जनावरावर विश्वास ठेवा बर आणि माणसावर अच्छा हमको से गाडी आहे बिलकुल ना अरे आम्हाला ज्याला मारायचा यो मला तर नाही वाटत येईल आता गॅरंटी नाही वाटत पाहिजे आता ना मला वाटेल लास्ट लास आपण शाईन देऊन जाऊ पण जाऊ म्हणजे जावच असं जाऊ तिथं पप्या पप्या एक फोटो घे पप्या पप्या एक फोटो घे आणि कॅप्शन मध्ये लिही मॅटर क्लॉज फोटो काढू आपण त्याचं टेन्शन नका घे इस जिसका हम इंतजार कर रहे थे वो घड़ी आ गई है फाइनली उसने हमें कॉल किया और बोल रहे हैं कि मिनायत चूतिया बनाया तुमको मला रास कंटाळा आले तर आता आपण जाऊ शाईन घेऊन भाई चला हे बघा पडलेली झोबारा बघा ही लय बेकार वाटला त्यांना जायचं होतं एसीन पण आता आपण जाऊ मस्त निंबार खात खात काय टेन्शन नाही भाई सगळे दिवस बघायला लागतात आता हे धनुला घेऊन जाऊ आपण इथे भी नाहीत पण या जरा बिमार पडले म्हणून आपण इथं घेऊन जाऊ गाईज आता आपण ही मरली देव टाकला हनुमान देव ते बढिया था गुरु आता निघलो बघितला का तो व्हिडिओ मस्त होता ओके पार्टी पण द्या आम्हाला भावाला रस्ता बघ जा पावसाचे बाई होले हो मार्च महिन्यात पाऊस पडायला लागला मग जून महिन्यात आम्ही काय करायचा जून महिन्यात धबता शेणी मार्च महिन्यात पडू दे पाऊस नाही करे ठीक बोलत छो वा वा
आता आम्ही आलोय आम्हाला जिथे यायचं होतं फोटो शूट करायला त्या प्लेसवर. तर इथं पूर्ण रेल्वेची कामं चालू आहेत, तर इथं जी सामान आहेत रेल्वेची त्याच्यावरच आम्ही फोटो शूट करणार आहोत. एकदा दाखवतो तुम्हाला पूर्ण एक प्लेस. आता चला फोटो शूट करूया, त्याच्यानंतर भेटू आपण. इथं रास निंबार पडतंय, तर आता पहिला फोटो शूट करताना पटापट निघता घरा. केसा भुसली इथे नीट बघ. आता बघ तुझा फोटो कसा करा, स्माईल नीट दे बघ, पुचट स्माईल लावू नको. तुला पार आवरा क्लिअर करताना तुझ्या उवा बिवा असतील त्यावी दिसतील. स्माईल डेंजर आहे, याला दाखवा सगळे. नको जाऊन दे नको. बस दास अंकल द कपिल शर्मा शो मे जो दास अंकल आहे उनका पोता जगपाल दास. कसला फोटो काढते भाई कचा कच. याला दाखव, याला दाखव फोटो. आता फायनली आमचा पूर्ण फोटोशूट झालेला आहे. अचानक आलो आम्ही या जागेवर, काही ठरवलं नव्हता, फक्त लक्षात ठेवलेलं एकदा आलतो आम्ही तर बोला इथं कधीतरी फोटोशूट करू. तर आता झालं आहे पूर्ण फोटोशूट, आता जाऊ आपण घरी. तर रास ऊन पडते, चला आता निघू आपण. तर मित्रांनो डायरेक्ट फोटोशूट करून मी आलो वानखेडे मैदानावर. तर आता इथली थोडीशी मजा दाखवतो तुम्हाला. आणि हा ऑडिटर नागेश पाटील लगे मागे बघतो बा झाला हजेल तो इथेच फोटो काढायला कणले ते मला बराच वेळ झाला अजून कोणी येणार इथं खेळायला. तर आता कॅमेऱ्यांच्या फोटो मोबाईलमध्ये येता न तोपर्यंत कोण आला तर डायरेक्ट घरात जाता. आता तर अजून कोण ना आला बघू शकतो. पकडलेत ब्लॅकबेरी आहे बघा आता आम्ही काही एवढे चोरलेत आता जस्ट आता जस्ट बोलतोय या बाय कशा चला ये चला खेळायला ये तू किती घेतो ना एक ना दे गुरोटो ये मी तोच उरो ना त्या बाईला बोलायचं अजून चिपली उरवले ग परवा अंकल पहिला मग नाग्याला जास्त डिमांड म्हणजे बर विने आता अरे मला मांगला मयूर लोक चाललो म्हणून त्यांना मांगला हा मयूर छेत्रीचा गावटी टोस हो बोड ओपनिंग बदल माहिती आहे ब्याण्णव ना आबाद पारी घेणार आहे एकमेव विनय पाटील पहिलाच बोल सामर्था बोलून पहिला सा बोलून आवड जोरान मारेल का वाटला पाहिजे का
जस्ट घर आले मी जाम थकलो यार, कारण की दुपारपासच्या घरात नाही. पहिला गेलो फोटोशूटला, त्याच्यानंतर गेलो क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळून आता जस्ट आलं तर लय थकलो आहे. आता वरती जातो, पहिला फ्रेश वगैरे होतो, त्याच्यानंतर ब्लॉगला एंड करतो. आता जातो वरती मी फ्रेश वगैरे होतो. तर आता मी जस्ट खाली आलं, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. तर आज मी खूपच थकलो, कारण की पूर्ण दिवस आज बिझीच होतो मी, फोटोशूट वगैरे, आणि पूर्ण दिवस उन्हातच आहे. तर आज जामच थकलो आहे मी. तर जी लोक मला पर्सनल मेसेज करतात की ब्लॉग भारी होता वगैरे, तर त्यांना सांगतो की तीच कमेंट तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये करा, म्हणजे अकाउंट अजून ग्रोथ होईल. तर आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.